पुढे हिरवी मिरची वाटण आहे. वाटण ज्याच्यामध्ये लसूण आहे, लसूण आहे, आलं आहे आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची किती लागणार? आणखी एक दोन चमचे लस. बर. पुढे टोमॅटो प्युरी आहे. बर. ही किती लागणार? पूर्ण टाकायची एक वाटी. काय पुढे करायचं? आता याला चांगलं तेल सुटलंय. आता आपण मसाला टाकूया. कोणता मसाला? गरम मसाला. ओके. अर्धा चमचा. अर्धा चमचा पुरे? हां. धने पावडर आहे. बर. एक चमचा. हळद पावडर अर्धा चमचा. लाल तिखट आहे अर्धा. आणि एक चमचा मीठ. थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे. बस पुरे? हां. त्याचा जो आत्ता वास मला येतो ना, तो इतका टेम्पटिंग आहे की कुणीही ह्या घोटाळ्याकडे वळू शकतं. आता उकडून किसलेलं जे अंडं जे अंडं आहे ते टाकायचं आहे. बरं. मिक्स करून घ्यायचं. हां, मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. थोडं पाणी घालायचं. बघा. हां बस पुरे. वा. पण मला एक सांगा, हा जो पदार्थ आहे हा आपण खायचा कशासोबत? म्हणजे पोळी भात काय आपण त्याला? आपण पावसोबत खाऊ शकतो. ब्रेड आहे. बर. बटर लावून खाऊ शकतो. अच्छा, म्हणजे आपण दाबेली सारखं ते पाव मध्ये भरून सुद्धा करून सुद्धा खाऊ शकतो. किंवा तुम्ही ब्रेड तुमच्या घरी असेल टोस्ट केलं तर छान ब्रेड टोस्ट आणि हे सुद्धा खाऊ शकता. वा वा वा, व्हेरी गुड. तंदूर रोटी सुद्धा सोबत सुद्धा छान लागेल. छान. समजा अंड्याच्या ऐवजी काही वेगळं वापरायचं असेल तर आपल्याला एक घोटाळ्यामध्ये? नाही, ते ऍक्च्युली नावच आहे एक घोटाळा. त्याच्यामुळे नाही, म्हणजे समजा आता काय उकडून किसलेला बटाटा असेल असं काहीतरी करू शकतो. पण ती अगदी एक व्हेज भाजी होईल. एक घोटाळा ही टेस्ट तुम्ही करायला काहीच हरकत नाही. पुढे याच्यामध्ये आता आपण अंड फोडलेलं आहे. बर. ते टाकायचं. ओके. हे सगळ्यात शेवटी घालायचं. हे टाकलं म्हणजे तो घोटाळा झाला. हा बरोबर. त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मिक्स करायचं. अंड प्रेमियांसाठी अत्यंत सुंदर रेसिपी आहे. आणि आत्ता बिलीव मी, इथे मला जे फील होतं ना, ते खूप असं टेम्पटिंग आहे. तुम्ही लगेच करून पहा. झाली मला वाटतं रेसिपी आपली. काही राहिलं नाही. आता कोथिंबीर गार्निश करून घ्यायचं. झाली रेसिपी तयार. अंडा घोटाळा. एक घोटाळा तयार झालेला आहे. गॅस आम्ही आता बंद करतो. छान पाव सोबत किंवा आम्हाला जे ज्याच्यासोबत खावंस वाटेल त्याच्यासोबत सर्व करतो. पटकन तुम्ही लिहून घ्या एक घोटाळ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. एक घोटाळा करण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून किसलेलं अंड, कांदा, टोमॅटो प्युरी, बटर, फोडलेलं अंड, कोथिंबीर, धणेपूड, गरम मसाला, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटर, कांदा, दोन चमचे हिरव्या मिरचीचं वाटण, टोमॅटो प्युरी, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि उकडून किसलेलं अंड घालून सर्व एकत्र करावं. नंतर त्यामध्ये थोडस पाणी, फोडलेलं अंड आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून डिश सर्व्ह करावी. आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिवर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अगं निलिमा, जतीन बहिणीचं कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.